नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हे आहेत आमचे सक्के शेजारी। कोणतेही नवीन वस्तू बनवली की यांना फोटो किंवा छोटासा व्हिडिओ बनवायचाच असतो। आत्या याच्यासोबत व्हिडिओ कर किंवा याच्यासोबत फोटो काढ हे नेहमीच ठरलेलं असतं। त्यातील जास्त काही आपण सोशल मीडियावरती शेअर करत नाही, पण ही छोटीशी क्लिप आवडली त्यामुळे शेअर केली। हा जो सुंदर असा फ्लॉवरपॉट होता तो आपल्याला बनवायचा आहे। त्यासाठी आपण छोटीच वाटी सुरुवातीला घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपण पांढऱ्या कलरचा धागा अटॅच करणार आहोत। बाय द वे, हा फ्लॉवर पॉट असणार आहे शंकू वॉलवरती। शंकूचा वॉल आपण यूज करून फ्लॉवर पॉट बनवायचा आहे। सुरुवातीला दोन किंवा तीन धागे घेऊन आपल्याला हाफ डबल क्रोशाचा एक राऊंड बनवायचा आहे। दुसरा राऊंड नेहमीप्रमाणेच एका हाफ डबल क्रोशावरती दोन हाफ डबल क्रोशे, त्यानंतर तिसरा, चौथा आणि म्हणजे दुसरा एका हाफ डबल क्रोशावरती दोन हाफ डबल क्रोशे, त्यानंतर तिसऱ्या एका हाफ डबल क्रोशावरती एकच हाफ डबल क्रोशा, चौथाही सेम त्या पद्धतीने, आणि पाचव्या राऊंडला आपल्याला दोन हाफ डबल क्रोशे लागोपाठ विणायचे आहेत आणि तिसरा आहे तो स्किप करायचा आहे। सेम त्याच पद्धतीने विणलं एका डबल क्रोशावरती एक, म्हणजे एका हाफ डबल क्रोशावरती एक हाफ डबल क्रोशा, तर हे आपण विणलेलं खूप मोठं होतं आणि शंकूचा आकार आहे तो छोटा पडतो, त्यामुळे आपल्याला पाचव्या राऊंडला काय करायचं आहे, दोन हाफ डबल क्रोशे लागोपाठ विणायचे आहेत आणि तिसरा हाफ डबल क्रोशा आहे तो सोडून द्यायचा आहे डायरेक्ट चौथ्यामध्ये, आणि पाचव्यामध्ये विणायचं, सहावा सोडून द्यायचा। या पद्धतीने हा फ्लॉवर पॉट जो आहे तो खूप छान दिसतो। याची डिझाईन ही खूप सुंदर आहे। नक्की शेअर करा आवडला तर, आणि ही जी डिझाईन आहे ती बनवायला जरा जास्त वेळ लागतो, कारण ही आपण हाफ डबल क्रोशामध्ये बनवत आहोत। काय म्हणजे कसं होतं की डबल क्रोशे, ट्रिपल क्रोशे याच्यामध्ये विणल्यानंतर हे विणकाम जे आहे ते पटपट पटपट होऊन जातं, कवर होतं, पण हाफ डबल क्रोशा, सिंगल क्रोशा याच्यामध्ये विणताना जर असं वेळ लागतो, हे विणकाम असतं ते नाजूक असतं आणि ते विणायलाही, म्हणजे विणायला वेळ लागतो पण दिसायला खूप सुंदर दिसतं। आणि हा फ्लॉवर पॉट तुम्ही पाहिलं असेल खूप सुंदर दिसतो आहे। सुरुवातीपासून शेवटीपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कसं विणलेलं आहे। खूप ॲडजस्ट करावी लागते आपल्याला, म्हणजे हा बॉल जो आहे तो कवर करण्यासाठी, कारण पाचवा राऊंड विणल्यानंतर तुम्ही पहा बॉल जो आहे तो लवकर याच्यामध्ये बसत नाही, त्यासाठी चौथा राऊंड विणला की बॉल अटॅच करून टाका आणि पाचवा राऊंड विणून घ्या, म्हणजे जास्त त्रास होणार नाही। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट्स करत जा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करत जा, आणि सबस्क्राईबच्या शेजारचं बेल बटन प्रेस करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर अपलोड होणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचेल। आणि हो, सबस्क्राईबच्या शेजारी बेल बटन प्रेस केल्यानंतर ते ऑलवर क्लिक करायला अजिबात विसरू नका। जर तुम्हाला विणकाममध्ये इंटरेस्ट असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ, विणकाम विशेष माहिती पाहण्यासाठी, शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता आपल्याला असेच चार राऊंड विणायचे आहेत आणि पाचवा राऊंड मी सांगितल्याप्रमाणे, त्यानंतर कमी कमी करत विणायचा आहे। पूर्ण जो बॉल आहे, शंकू आहे, तो आपण फक्त हाफ डबल क्रोशामध्ये कवर केलेला आहे। तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही हा कवर करून घ्या आणि शेवटीची आपण याच्यावर डिझाईन बनवणार आहोत ती नीट पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण हा फ्लॉवर पॉट कसा विणलेला आहे। याच्यावरती जे आपण फ्लॉवर्स अरेंज केलेले आहेत याचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे। ते फ्लॉवर आवडले तर ते फ्लॉवर्स बनवून या फ्लॉवर पॉटवरती अरेंज करा, अन्यथा आपला रेग्युलर गुलाब असतो तो बनवा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे या फ्लॉवर पॉटवरती ठेवण्यासाठी लागणार आहे बाइंडिंगची तार, ते मी तुम्हाला शेवटी दाखवेलच। फ्लॉवर आहे ते बाइंडिंगच्या तारमध्ये अटॅच करायचं आणि या फ्लॉवर वॉलमध्ये अरेंज करायचे, खूप सुंदर दिसतो। असाच पूर्ण वॉल कवर करून घ्या।
इथून पुढे आपल्याला एक हाफ डबल क्रोशावरती दोन हाफ डबल क्रोशे विणायचे आहेत। हे पहा, आणि याचा आकार आहे तो मोठा बनवायचा आहे। आणि त्याच्यावरती शेवटी आपण लाल कलरने फिनिशिंगसाठी आपण काय करणार आहोत, स्लिप स्टिचने फिनिशिंग देऊन घेणार आहोत। फक्त स्लिप स्टिचनेच फिनिशिंग दिलेली आहे, मी हाफ क्रोशा सिंगल क्रोशामध्ये दिलेली नाही आहे, कारण स्लिप स्टिचमध्ये फिनिशिंग दिल्यानंतर हा फ्लॉवरपॉट सुंदर दिसतो। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाफ डबल क्रोशा किंवा सिंगल क्रोशामध्येही याला फिनिशिंग देऊन घ्या। आणि वरती आपण स्टोची छोटी वाटी अटॅच करणार आहोत। हा पूर्ण राऊंड आहे, त्याचे पाच लाईन आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत, म्हणजे मोठा सर्कल तयार होईल। याच्यामध्ये नंतर आपण स्टोची वाटी बसवणार आहोत, त्याच्यावरती आपण ग्रीन कलरने विणणार आहोत। स्टोची वाटी जी आहे ती आपण ग्रीन कलरमध्ये लोकर गुंडाळून घेणार आहोत। तिच्याभोवती छोटासा पार्ट घ्यायचा आणि पूर्ण वाटीभोवती लोकर गुंडाळून घ्यायची आणि मधोमध सुई आणि धाग्याने शिवून घ्यायची। आणि ती वाटी शिवून झाल्यानंतर, अटॅच करून झाल्यानंतर, त्या वाटीवरती आपल्याला ग्रीन कलरने टोटल पाच राऊंड विणायचे आहेत आणि आपला सुंदर असा फ्लॉवर पॉट तयार होईल। फ्लॉवर पॉटची ही नवीन सोपी सुंदर अशी डिझाईन तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि डिझाईन कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।
हे पहा, हे पूर्ण सर्कल आपण विणून घेतलेलं आहे, टोटल 5 राऊंड, आणि याच्यावरती आपल्याला ही अशी स्टोची वाटी अरेंज करायची आहे. थोडी प्रेस देऊन अटॅच कर, म्हणजे प्रेस देऊन पाहायचं जास्त, म्हणजे व्यवस्थित बसली जाते. आता याच्यावरती लोकर गुंडाळून घेऊ आणि नंतर ही सुया आणि धाग्याच्या मदतीने शिवून घेऊ. बरोबर एकाच राऊंडमध्ये शिवून घ्यायची, एक राऊंड मागे पुढे असं होता कामा नये. या पद्धतीने ही स्टोची वाटी अशी सुया आणि धाग्याने शिवून घ्या. पूर्ण राऊंड एकच असला पाहिजे. व्यवस्थित वाटी अरेंज करा आणि या वाटीवरती डबल क्रोशे विणायचे आहेत आपल्याला. 5 डबल म्हणजे 5 राऊंड, डबल क्रोशांचे 5 राऊंड विणून घ्यायचे आणि बॉर्डरसाठी, फिनिशिंगसाठी आपल्याला स्लिप स्टिचने रेड कलरने डिझाईन बनवून घ्यायची आहे.
पूर्ण फ्लोअरबोर्ड विणून झालेला आहे हे पहा तुम्ही. ही वरची जी डिझाईन वाटीपासून वरती आपण जे विणलेलं आहे ते पांढऱ्या कलरमध्ये विणलं तरीही चालेल. मी हे हिरव्या कलरमध्ये विणलेलं आहे कारण आपण याच्यामध्ये रेड पिंक येलो असे फ्लोअर्स अटॅच करणार आहोत, याच्यामध्ये ठेवणार आहोत. तर ग्रीन कलर, रेड कलर, पिंक कलर याचं कॉम्बिनेशन छान वाटेल, यामुळे मी हे वाटीपासून वरती ग्रीन कलरमध्ये हिरव्या कलरमध्ये विणलेलं आहे. फ्लोअर ठेवल्यानंतर तुम्हाला समजेलच की पहा हे जी तार आहे ती थोडीशी मी कमी करून घेतलेली आहे. हे पहा कॉम्बिनेशन सुंदर दिसत आहे. आता हा आहे आपला रेग्युलर गुलाब, याच्यामध्ये मधून आपण तार टाकलेली आहे आणि याच्यावरती आपण हिरव्या कलरने नोकर गुंडाळून घेतलेली आहे. आणि हे असे गुलाब जर तुम्हाला या फ्लॉवर पॉटमध्ये ठेवायचे असतील तर असं अरेंज करा. 3 गुलाब टोटल आपण या फ्लॉवर पॉटमध्ये ठेवलेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही 5-7 कमीत कमी 8-9 तरी गुलाब या फ्लॉवर पॉटमध्ये इझिली बसून जातील. पहा एक सुंदर अशी फ्लॉवर पॉटची डिझाईन तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पहा रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन छान दिसत आहे. पानं विणायची गरज नाही आहे, त्यासाठीच हे ग्रीन कलरने मी विणलेलं आहे. अन्यथा तुम्ही पांढऱ्या कलरमध्ये विणा, तुम्हाला ज्या कलरमध्ये हवं असेल त्या कलरमध्ये. चला तर मग भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत धन्यवाद, व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्यासाठी थँक्स. बाय बाय, टेक केअर.